दरम्यान युक्रेन मधून एक मोठी अपडेट समोर येते. रशियाच्या हल्ल्यामध्ये युक्रेनचं संरक्षण मंत्रालय जळालं अशी माहिती समोर येते. कीव इथल्या संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये आग लागली. तर युक्रेन मधील ओडेसा लष्करी डेपोवर रशियानं हल्ला केलेला आहे. त्याचीच ही दृश्य आपण बघू शकताय. संरक्षण मंत्रालय जिथून संरक्षणाचं काम चाललेलं असतं, संरक्षण मंत्र्यांचं काम चाललेलं असतं आणि तिथूनच सर्व आदेश दिले जातात, ते जळाल्याची माहिती समोर येते. युक्रेन मधील संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयाला आग लागल्याची माहिती समोर येते आणि त्याचीच ही दृश्य आपण बघू शकताय साम टीव्हीच्या माध्यमातून. ही दोन दृश्य आपण बघू शकताय कशा पद्धतीनं रशियाकडून हल्ले सुरू आहेत आणि या हल्ल्यामध्ये युक्रेनचं संरक्षण मंत्रालय सुद्धा जळाल्याची माहिती समोर येते आणि त्याचीच ही ताजी दृश्य आपण बघू शकताय. युक्रेनच्या लष्करी डेपोवर सुद्धा हल्ला करण्यात आलाय. दरम्यान रशियानं युक्रेनवर मोठा हल्ला केल्याची माहिती आहे. रशियानं युक्रेनच्या क्यूमध्ये 5 मिनिटात 4 स्फोट केले. रशियन सैन्यानं युक्रेनवरील कारवाई आता आणखी तीव्र केलेली आहे आणि युक्रेनच्या क्यू ही जी राजधानी आहे युक्रेनची, तिथं 5 हल्ले केल्याची माहिती समोर येते आहे. रशियाकडून मोठे हल्ले या ठिकाणी केले जात आहेत आणि आपण बघू शकताय या हल्ल्यामध्ये कशा पद्धतीनं तिकडच्या ज्या वस्तू आहेत त्या उडताना पाहायला मिळत आहेत. स्फोट या ठिकाणी स्फोटावर स्फोट होताना पाहायला मिळत आहेत. 5 मिनिटांमध्ये 4 स्फोट इथं करण्यात आले आहेत.